भूजा ना चोरा साहब तुम्हें मला काही अडचण नाही कुठल्या कंपन्या खताच्या अत्यंत मोठ्या कंपन्या युरिया बरोबर सगळ्या मोठ्या कंपन्या तुम्ही घेऊन चला एखादा अपवाद आहे मला माहित नाही नाव घ्यायचं ठरलं तुम्ही नाव घेऊ शकतो नाही तर तुम्हाला मी तो कागद मी देतो अध्यक्ष महोदय त्याच्याबरोबर लिंक करून इतर खतं घ्यायला भाग पाडतायत मोठ्या कंपन्या त्याशिवाय सहकारी संस्थांना खतं मिळत नाहीत खाजगी मिळत नाही आणि कोणालाच मिळत नाही परिणाम तर आता काय होतं इफको सुद्धा ऐकत इफको सुद्धा खत घ्यायला भाग पाडते आता लिंक आता ज्यावेळेस असं सक्तीनं घेतलं जातं त्यावेळेस ज्यावेळेस ते काय करणार ते घेऊन ते शेवटी म्हणून ते शेतकऱ्याकडे जातात त्या संस्था असतील नाही ते कोणी असतील त्या विक्रेते असतील त्यामुळे या बाबतीतलं मी तुम्हाला माहिती देतो तुम्ही चौकशी करा आणि तसं होणार नाहीची काळजी तुम्ही घ्या वाटलंच ते इथं रेकॉर्डवर आणायचे नाव हे प्रश्न आहे ते बंद झालं पाहिजे ते बंद झालं पाहिजे मोठ्या कंपन्यांनी पहिलं बंद केलं पाहिजे तर छोटे विक्रेते ते बंद करतील सर्वाधिक काळात कृषी मंत्री म्हणून आपण या राज्याची सेवा केलेली आहे शेतकऱ्यांची आणि आपण या ठिकाणी अशा पद्धतीची मागणी केली त्या क्षणी माझ्यासारख्यांनी काहीतरी निर्णय घ्यावा लागेल बरोबर आहे म्हणून अध्यक्ष महाराज आज रोजी मी शेतकऱ्यांना त्यांचे खाते व बी बियाणे या संदर्भातील तक्रारी तात्काळ मांडता याव्यात त्यावर तात्काळ कारवाई व्हावी त्याकरिता मी कालच एक व्हॉट्सअप क्रमांक 98224665 च्या स्वरूपात हेल्पलाईन सुरू केली आहे मी आपल्या मार्फत सभागृहाला आणि तमाम शेतकऱ्यांना त्यांचे खाते व बी बियाण्याच्या संदर्भात लिंकेज सक्तीच्या बाबतीत तक्रारी असल्यास संबंधित नंबरवर सविस्तर तक्रार संबंधित एजन्सी संस्था दुकान याची नावं आणि संबंधित एजन्सी दुकान आणि यांची नावं असणारे डीलर यांना जरी कुणी बळजबरी करत असेल तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी या व्हॉट्सअप नंबरवरती तक्रार करावी त्याच्यावरती कृषी विभाग तात्काळ कारवाई करेल कुणालाही सोडणार नाही आणि तुम्ही सांगू का नको असं म्हणलात पण ज्या कुणाची तक्रार येईल ज्या नावाने येईल त्याचं सगळं नाव आणि सगळी गोपनीयता कृषी विभागाकडून पाळली जाईल हे मी या ठिकाणी आपल्या साक्षीने जाहीर करतोय मी नंबर सुद्धा हेल्पलाईनचा या ठिकाणी दिला म्हणून अध्यक्ष महाराज इथून पुढच्या काळात बोगस बी बियाण्याच्या संदर्भामध्ये कुठलीही तक्रार येणार नाही खताच्या बाबतीत तक्रार येणार नाही एवढंच या ठिकाणी मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं अध्यक्ष महाराज उद्दिष्टाचे मोजमाप